पुणेकरांच्या भूमिकेचा फायदा भाजपला होणार असं तुषार गांधींनी म्हटलंय. वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवत त्यांनी एकत्र यायला हवं होतं असं तुषार गांधी म्हणालेत. तुषार गांधी यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली आहे. महाविकास आघाडीला मतदान करा असं आम्ही सांगणार आहोत असं तुषार गांधींनी म्हटलंय. वंचित बाबत सुद्धा तुमची तीच भूमिका आहे. वंचित सुद्धा आता प्रसार करते की नाही, आता ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत, त्यांच्याकडून त्या पद्धतीचा प्रचार प्रसार केला जातो, ते सुद्धा लोकांना आवाहन करतील. मात्र वंचित बाबत नेमकी तुमची भूमिका काय, तुम्ही तेच आवाहन महायुतीच्या बाबतीत जसं केलेलं आहे अगदी त्याच पद्धतीचं तुम्ही वंचित बाबत करता? हो, अगदीच करावंच लागेल. आम्हाला वंचित च्या विरुद्ध मला काही हे नाही आहे, किंवा प्रकाश आंबेडकरांच्यासाठी दोस्ती मैत्रीभाव आहेच, पण ह्या वेळेची जी आवश्यकता आहे त्याच्यात स्पष्ट भूमिका घ्यायची गरज आहे, आणि वंचितनी पण ही जबाबदारी समजायला हवी होती असं मला वाटतं. किमान ह्यावेळी त्यांनी स्वतःचा फायदा बाजूला ठेवून राष्ट्राचं हित बघायची गरज होती, आणि ते त्यांनी केलं नाही म्हणून ते टीकापात्र आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्यांच्यावरती कुणाचा दबाव होता असं तुम्हाला वाटतं, किंवा जे वंचितवरती आरोप केला जातो की नाही ही भाजपची बी टीम आहे, भाजपनंच हे सगळं ठरवून केलं? त्याचा फायदा तर भाजपलाच होणार आहे ना, म्हणून आपल्याला जर गणिताचं समीकरण मांडायचं झालं तर भाजपचाच हात असावा असं वाटतं. वंचित एकटी नाही, MIM पण तेच भूमिका करून राहिलंय. हे दोन जे वोट क्लेम आहे त्यांचे ज्या वोटर्सचे, त्यांचा नुकसान काँग्रेस आणि पुरोगामी जे पार्ट्या आहेत त्यांनाच होणार आहे हे स्पष्ट आहे. कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, सुमी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.